नमस्कार आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर प्रशासकपदी डॉक्टर कादंबरी बलकवडेंना मुदतवाढ गोकुळ दूध संघासाठीचा जाहीर प्रचार थांबला छुप्या घडामोडींना वेग कोल्हापुरातील लसीकरण केंद्रावर आज पुन्हा वादावादी सिद्धार्थनगर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार आज गणेशवाडीत आठवडी बाजार भरला नाही एस एसन्यूजच्या बातमीचा परिणाम आणि सांगरुळ मधील शिल्पकार चंद्रकांत जंगम यांची कोरोना विषयक जनजागृतीसाठी पदर मोड एसपीएन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांबरोबरच संपूर्ण जिल्ह्याचं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय दोन मे रोजी मतदान होणार असल्यानं या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची आज सायंकाळी वाजता सांगता झाली आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे गोकुळ निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली संघाच्या निवडणुकीची घोषणा होताच एकीकडे प्रचाराला सुरुवात झाली तर दुसरीकडं सत्ताधारी गटाकडून ही निवडणूक स्थगित कशी होईल यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा निवडणूक घ्यायला परवानगी दिल्यामुळं सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर जावं लागलंय न्यायालयीन लढाईत बाजी मारल्यामुळं विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा आत्मविश्वास दुणावलाय निवडणुकीच्या घोषणेबरोबरच संघाचे माजी अध्यक्ष राहिलेले विश्वासराव पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यासह विद्यमान संचालकांशी संबंधित शशिकांत पाटील सुएेकर आमदार राजेश पाटील आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी विरोधी आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला पण माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी बॅक टू पॅवेलियन केलं तर पुढच्या काळातील घडामोडींमध्ये गोकुळचे माजी संचालक दिनकर कांबळे आणि जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर चराटी यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी विरोधी आघाडीला बळ दिलं तर आतापर्यंत दूध आंदोलनातून गोकुळच्या संचालकांचा शेलक्या शब्दांमध्ये उद्धार करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलाय आमदार प्रकाश आवाडे सुद्धा सत्ताधारी गटासोबत राहणार आहेत गोकुळच्या निवडणुकीत नामदार सतेज पाटील नामदार हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आबिटकर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळ विरोधकांची मोट बांधत सत्ताधाऱ्यांसमोर तगड आव्हान उभं केलंय या निवडणुकीत मर्यादित मतदार असले तरी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आव्हान होतं तरीही दोन्ही बाजूंकडून मेळाव्यांसह प्रत्यक्ष गाठी भेटींवर भर देत उत्पादकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय गोकुळचा सध्याचा कारभार हा चांगलाच आहे असं सांगत सत्ताधाऱ्यांनी सत्ता टिकवण्यासाठी सत्ता प्रयत्न केलेत तर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं मल्टीस्टेटमुळं दूध संघ उत्पादकांच्या मालकीचा राहणार नाही गोकुळचा कारभार पाहणाऱ्या माजी आमदार महाडिकांचा गोकुळमधील व्यावसायिक स्वार्थ गोकुळचा वाढता व्यवस्थापन खर्च या मुद्द्यांवरून रान उठवत पारदर्शी कारभारातून दूध उत्पादकांना पंच्याऐंशी टक्के परतावा देण्याची ग्वाही दिली आहे नामदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या गोकुळ बचाव कृती समितीनं गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडलाय आता निवडणुकीत मतदार असलेले दूध उत्पादकांचे प्रतिनिधी कुणाला कौल देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय आचारसंहितेनुसार जाहीर प्रचारांची सांगता झाली असली तरी छुप्या घडामोडींवरच जय पराजयाची गणितं अवलंबून असणार आहेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी समाजातील दानशुरांनी महापालिकेला मदत करावी असं आवाहन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं होतं या, या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील संघटना व्यापारी आणि सामाजिक संस्थांकडून महापालिका प्रशासनाकडं मदत साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयसोलेशन रुग्णालयासह विद्यापीठातील डीओटी सेंटर विद्यार्थी वसतिगृह आणि अंडी उभवणी केंद्र इथं कोरोना बाधितांवरील उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्यासाठी समाजातील दानशुरांनी मदत करावी असं आवाहन डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत आज कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशन पी एन गाडगीर ज्वेलर्स यांनी औषधं उपलब्ध करून दिली आहेत द्वारकादास श्यामकुमार वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स यांनी ब्लँकेट आणि बेडशीट उपलब्ध करून दिली आहेत नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनाकडून दहा हजार सिरिंज उपलब्ध करून देण्यात आली आहे उपायुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर हे साहित्य प्रदान करण्यात आलं यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे वैभव सावरडेकर, सुरेश लिंबेकर विजय कागले आणि नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रफुल्ल चमकले धनंजय दुग्गे किरण डुडुंग रोहन मधाळे जुगुलकुमार माहेश्वरी अजित कोठारी आदी उपस्थित होते कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळं प्रशासकपदी आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या प्रशासकपदाचा सहा महिन्याचा कालावधी आज संपल्यानंतर पुढं काय होणार याबद्दल उत्सुकता होती मात्र राज्य शासनानं कोरोना संसर्गामुळे निवडणूक घेता येणं शक्य नसल्यामुळं पुढील सभागृह अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकपदी डॉ बलकवडेंना मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश दिलाय पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीसला ला कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत संपली कोरोना संसर्गाची स्थिती असल्यामुळं निवडणूक घेता येत नसल्यामुळं सभागृहाची मुदत संपत असताना आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी होती हा सहा महिन्यांचा कालावधी आज तीस एप्रिल रोजी संपला दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक घेणं शक्य नसल्यानं राज्य सरकारनं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांना मुदतवाढ दिली आहे या संदर्भातील आदेशात मुदत ही मुदतवाढ किती कालावधीसाठी असेल हे नमूद करण्यात आलेलं नाही नवं सभागृह अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती राहणार असल्यामुळं महानगरपालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या सगळीकडेच तुटवडा जाणवतोय याचा गैरफायदा घेत काही असामाजिक लोकांकडून याचा साठा करून चढ्या दरांनं विक्री करण्यात येत आहे असा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक आहे अद्याप या रॅकेटचा मूळ सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही पोलिसांनी त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना या मागणीचं निवेदन सादर केलं यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवाजी जाधव युवासेनेचे विस्तारक हर्षल सुर्वे जिल्हाध्यक्ष मंजित माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते राधानगरी तालुक्यात गोकुळ दूध संघाचे चारशे अठ्ठावन्न मतदार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान होत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे ते चंद्रे दरम्यान दुधगंगा नदीवरील पुलाचं काम सुरू आहे न्यायप्रविष्ट बाबींमुळे पुलाचं चंद्रेकडील बाजूचं काम रखडलंय दरम्यान न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कसबा वाळवेकडील बाजूचं काम पूर्ण करावं अशी मागणी होऊ लागली आहे कसबा वाळवे इथल्या दूधगंगा नदीवरील जुना पूल कमी उंचीचा असल्यामुळं महापुराच्या काळात पाण्याखाली जातो त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागते यातून लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत होती त्यानुसार पंतप्रधान सडक योजनेतून दोन हजार सतरा साली पुलासाठी निधी मंजूर झाला सध्या पुलाचं काम सुरू असतानाच चंद्रे गावाकडील बाजूच्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळं पुलाचं काम रखडलंय पण या न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कसबा वाळवेकडील पुलाचं काम पूर्ण करावं अशी मागणी कसबा वाळवे ग्रामस्थ करतायत कसबा वाळवे हे तालुका रधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर अंतर्गत जे नवीन पुलाचे काम चालू आहे ते सलगतेनं वारं वारंवार बंद अवस्थेत आहे सदरच्या पुलाचे नदीपात्रातील पियरचे बांधकाम पूर्ण झालेले असून वाळव्याकडे भराव्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होत नाही सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की झालेल्या पियरवरील स्लॅबचे बांधकाम व वाळव्याकडील संपूर्ण भराव्याचे काम, वा काम। त्वरित पूर्ण करून सदरच्या पुलाचे ऐंशी टक्के काम पूर्ण करण्याबाबत कोणतीही अडचण नसल्याने शासनाने सदरचे काम तात्काळ हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे व उर्वरित चंद्रे बाजूकडील जो कायदेशीर मार्गाने प्रश्न निर्माण झालेला आहे तो सोडवून त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी असे सर्व ग्रामस्थांचे ताज्या एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एस न्यूज हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे अनेक माध्यमातून लोकांना सांगितलं जातंय याचे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजूनही काही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत अशा लोकांचं प्रबोधन करण्यासाठी करवीर तालुक्यातील सांगरुळी इथले चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर यांनी पदरमोड करून काय प्रयत्न केलाय बघा हे आहेत चित्रकार आणि शिल्पकार चंद्रकांत जंगम सांगरुळ आणि परिसरात चंदू पेंटर या नावानंच ते परिचित आहेत ही आहे चंदू पेंटर यांनी तयार केलेली रेड्यावर बसलेल्या यमाची प्रतिकृती रेड्यावरून येणारा यम लोकांचे प्राण घेऊन जातो अशी आख्यायिका आहे पण चंदू पेंटर यांनी तयार केलेला हा यम मात्र लोकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय करायला हवं याचा संदेश देतोय मास्कचा वापर करा वारंवार हात धुवा अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा लसीकरण करून घ्या असा संदेश देणारी ही यमाची प्रतिकृती चंदू पेंटर यांनी स्वखर्चातून तयार केली आहे लहानपणापासून चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असणारे चंदू पेंटर यांनी ज्येष्ठ शिल्पकार स्वर्गीय गणपतराव जाधव गुरुजी यांच्याकडे शिल्पकलेचे धडे गिरवले पेंटर आपल्या या कलेचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून सतत धडपडत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी शासनाच्या स्वच्छ भारत अभियान जलयुक्त शिवार योजना पाणी बचाव बेटी बचाओ या अभियानांसाठी सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कलाकृती तयार केल्यात आत्तापर्यंत त्यांनी राक्षस कोंबडा एलियन जोकर फेटेवाला पैलवान अशा कलाकृती साकारल्यात केवळ व्यावसायिक फायदा न बघता सामाजिक जबाबदारी म्हणून चंदू पेंटर आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी धडपडत असतात कोरोना हा महाभयंकर रोग आहे आणि याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा मी एक शिल्पकलेचा त्याची बनवलेला आहे आणि ह्या माध्यमातून जनजागृती व्हावी एवढीच अपेक्षा आहे मूर्ती कामाबरोबरच पाईपलाईनची गळती काढण्याचं काम करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या चंदू पेंटर यांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एस न्यूजसाठी सांगरुळहून बाजीराव तळेकर कोल्हापूर शहरातील लसीकरण केंद्रांवर वादावादीचे प्रकार घडत आहेत काल गुरुवारी फिरंगाई केंद्रावरील गोंधळानंतर आज सिद्धार्थ इथल्या नागरी आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडलाय आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला सिद्धार्थनगर लसीकरण केंद्रातील लसींचा साठा संपला दुसऱ्या टप्प्यात काही डोस उपलब्ध झाले त्यानुसार या केंद्रावर लसीकरण सुरू झालं या दरम्यान सूर्यकांत कदम या व्यक्तीनं आपल्यासह पत्नीला लस द्यावी अशी मागणी करत आशा वर्कर आणि केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घातला यावेळी परिचारिका धनश्री डोंगळे यांना धक्काबुक्कीचा प्रकारही घडला कदम यांनी मध्यस्थी करणाऱ्या आशा वर्करनाही शिवीगाळ केल्याचं आशा वर्कर संघटनेच्या शहराध्यक्षा ज्योती तावरे यांनी सांगितलं आहे तावरे यांनी लसीकरण केंद्रांवर वादाचे प्रसंग घडत असल्यामुळं आशा वर्करना संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे दरम्यान सायंकाळी संतप्त आशा वर्कर आणि परिचारिकांनी सूर्यकांत कदम यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली संचारबंदीच्या काळात कोल्हापूर शहरातील कचरा वेचक महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर सरकारनं कचरा वेचक महिलांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू मोफत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अवनी संस्थेनं केली आहे तहसीलदार संतोष कंसे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय यावेळी अनुराधा भोसले संगीता लाखे जैनुद्दीन पन्हाळकर आदी उपस्थित होते तिन्ही पथकर नाक्यावर वळीव पावसामुळे जिल्हाबंदी आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांची कायमस्वरूपी निवारा उभारावा अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांमधून राज्य सरकारनं संचारबंदीचे नियम अधिक कडक केल्यानंतर अत्यावश्यक कारणांसाठीच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात येत आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्याच्या प्रवेश मार्गांवर तपासणी नाके सुरू केलेत पुणे मुंबई इथून येणाऱ्या लोकांच्या संख्येचा विचार करता राष्ट्रीय महामार्गावरील किणी पथकर नाका इथल्या तपासणी नाक्यावर कसून तपासणी केली जाते पण इथल्या तपासणी नाक्यासाठी निवारा नसल्यामुळे इथं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होतीये गेल्या वर्षी वादळी वारा आणि जोरदार पावसामुळं तपासणी नाक्यासाठीचं तात्पुरतं शेड उडाल्यामुळे पोलीस कर्मचारी जखमी झाले होते आताही वळीवाच्या जोरदार पावसामुळे इथं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होतीये त्यामुळे इथं पक्क्या स्वरूपातील निवारा उभारावा अशी मागणी होतीये बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एस न्यूज हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे या संचारबंदीच्या काळात विवाह समारंभांवर सुद्धा निर्बंध लावण्यात आले आहेत पण या निर्बंधांचं बहुतांश ठिकाणी पालन होताना दिसत नाही गगनबावडा तालुक्यातील साखरी इथं मात्र सर्व नियम पाळत एक विवाह पार पडला केवळ पंचवीस लोकांची उपस्थिती आणि दोन तासांमध्ये समारंभ पूर्ण करणं विवाह समारंभासाठीची ही अट बघून अनेकांनी यंदा कर्तव्य असून सुद्धा बेत पुढं ढकलला पण ज्यांचं अगोदरच ठरलंय त्यांची मात्र धाकधूक वाढली अनेकांनी असं कुठं अस्तैवय असं म्हणत सरकारच्या नावानं या अटीबद्दल बोटं मोडली आमचा एवढा गोतावळा असताना कुणाला सांगायचं आणि कुणाला नाही असा प्रश्न वधू आणि वरांकडील मंडळी उपस्थित करू लागली एखाद्या एकत्र कुटुंबात घरचीच माणसं वीसभर भर असल्यावर पंचवीस जणांच्यात लग्न कसं लावायचं आणि ते पण दोन तासात असाही मुद्दा उपस्थित होऊ लागला काहींनी परवानगीच्या फंदात न पडता बार उडवून दिला तर काहींनी परवानगी असून सुद्धा मोठ्या गोतावळ्यात लग्न लावून घेत कोरोनाला आणि सरकारला सुद्धा ठेंगा दाखवला पण गगनबावडा तालुक्यातील साखरी इथले दिनकर घाटगे यांचे चिरंजीव सचिन आणि पेंडाखळेचे बाबुराव पाटील यांची कन्या सुषमा यांचा विवाह मात्र सर्व नियमांचं पालन करत पार पडला गावच्या पोलीस पाटील कविता चौगले यांची या विवाह समारंभावर विशेष नजर होती जास्तीत जास्त पंचवीस लोकांच्या उपस्थितीबरोबरच दोन तासांच्या वेळेच्या मर्यादेचं पालन करत सचिन आणि सुषमा विवाहबद्ध झाले नियमात राहून लग्न समारंभ पार पाडता येतो हेच घाटगे आणि पाटील परिवारानं दाखवून दिलंय खर तर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंददायी सोहळा असतो तो, तो संस्मरणीय ठरावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण कोरोना विषाणूनं सगळ्यांच्याच जगण्याची रीत बदलू लागली आहे त्यामुळे मौजेला मुरड घालत शासनाच्या नियमांचं पालन करत लग्नसमारंभ उरकणं हे दोन्ही कुटुंबाच्या हिताचं आहे असं म्हणत घाटगे आणि पाटील कुटुंबांसह त्यांच्या नातेवाईकांनी आदर्श घालून दिला हातावरचं पोट असणाऱ्यांची लॉकडाऊन काळात उपासमार होतीये अशा परिस्थितीत त्यांना अल्प दरात भोजन मिळावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आई भोजन थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे अडचणीत आलेत अनेकांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत या लोकांच्या पोटा पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी रेणुका आई चॅरिटेबल ट्रस्टनं आई भोजन थाळी हा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमातून गरजूंना केवळ वीस रुपयामध्ये थाळी देण्यात येते सध्याच्या कोरोना काळाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं शिवभोजन थाळी सुरू केलेली आहे परंतु त्याचा जो लाभ आहे तो लाभार्थींना मर्यादित स्वरूपात मिळत असल्यामुळे श्री रेणुका आई कृष्ण संचलित गोगली यांनी नाममात्र शुल्कामध्ये ही शु ही थाळी आई आई भोजन थाळी ही सुरू केलेली आहे भागातील कोडली परिसरातील सर्व गोडगरीब जनतेनं या थाळीचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आई भोजन थाळी उपलब्ध असणार आहे या उपक्रमाच्या शुभारंभावेळी रेणुका आई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्षा श्रद्धा महागावकर अवधूत जाधव राहुल चव्हाण रमेश मेनकर विनायक जाधव संदीप मत्तवडे निलेश वाडकर संजय निकम सुजाता माने पूजा गोसावी आदी उपस्थित होते या नियमबद्ध विवाह सोहळ्याच्या बातमीनंतर बातमी आहे एस न्यूजच्या बातमीच्या परिणामाची कोरोना संक्रमण काळात गेल्या शुक्रवारी गणेशवाडी इथं आठवडी बाजार भरला होता एस न्यूजनं याबद्दलचं वृत्त प्रसारित केल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं कुरुंदवाड पोलिसांच्या मदतीनं यासाठी दक्षता घेतली मास्क न वापरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आलेत असं असताना गणेशवाडी इथं मात्र गेल्या शुक्रवारी आठवडी बाजार भरला बाजारात सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन होत नव्हतं तसेच विक्रेते आणि ग्राहकांकडून मास्कचा वापर करण्यात आला नव्हता आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढवणाऱ्या या प्रकाराकडे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीनं दुर्लक्ष केलं एसन्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली आज शुक्रवारी आठवडी बाजार भरू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं बाजार भरू नये यासाठी दक्षता घेतली काही ग्रामस्थ तसंच व्यापाऱ्यांनी बाजार बंद करू नये यासाठी वाद घातला पण प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे बाजार भरू शकला नाही ग्रामपंचायत प्रशासनानं बाजारा दिवशी जशी कडक भूमिका घेतली तशाच पद्धतीनं अन्य दिवशी सुद्धा नियमांचं पालन होण्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे एसन्यूजच्या वृत्तामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागं झाल्यानं ग्रामस्थांनी एसन्यूजचे आभार मानलेत कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये शंभर बेडचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे सेंटर सुरू करण्यात आलं कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कागलमध्ये या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे सेंटर रुग्णसेवेत रुजू करण्यात आलं यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर जी खबरदारी घेणं आवश्यक होतं ती न घेतल्यामुळं आजची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सांगितलं लोकांनी लसीकरण करून घेण्यासह नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी प्रांताधिकारी रामहरी भोसले तहसीलदार शिल्पा ठोकडे मुख्याधिकारी पंडित पाटील प्रवीण काळबर प्रकाश गाडेकर बाबासाहेब नाईक नितीन कांबळे डॉक्टर अमर पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कर्मचारी संघटनेनं एक मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले इचलकरंजी नगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांनी मात्र या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय आंदोलनाचा इशारा दिलेल्या संघटनांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय समिती यांच्याशी संपर्क न साधता संप पुकारलाय त्यातच सध्या कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असताना संप पुकारणं योग्य नसल्यानं या संपात सहभागी होणार नसल्याचं इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार संघटना कृती समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आलंय नगराध्यक्ष अलका स्वामी आणि मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय निवेदनावर नगरपरिषद कामगार कृती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कागले जनरल सेक्रेटरी के के, के कांबळे यांच्यासह विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत हातकणंगले तालुक्यातील मजले गावाचा गेले सहा महिन्यापासून बंद असलेला तात्काळ करावा अन्यथा आमदारांच्या घरावर घागर मोर्चा काढू असा इशारा स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीने दिलाय मजले तालुक्यात गेली सहा महिने झाले अद्याप पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिकांना वनवन भटकंदी करून पाणी आणावं लागत आहे हातकणले तालुक्यातील लोकप्रतिनिधी मजल्यासारख्या छोट्याशा गावाकडे लक्ष देणार का अशी शंका निर्माण झालेली आहे हातकणलेचे कार्यसम्राट आमदार यांनी मजलेगावचा पाणी प्रश्न तात्काळ मार्गे लावा संचारबंदीच्या काळात उपोषण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे नोंदणीकृत नसलेल्या आपला हक्क या संघटनेचा अध्यक्ष असल्याचं सांगत राहुल कांबळे यानं अमर कोळी राजाराम यादव प्रल्हाद ग्वाडी सचिन देरिबे आणि रमेश साळुंखे यांनी इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं होतं या उपोषणकर्त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांवर अन्याय झाल्याचा आरोप करत गावभागच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती हे उपोषण करून संचारबंदीच्या आदेशाचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील शहापूरमधील खणीत उडी घेऊन सचिन भिंगे या तरुणानं आत्महत्या केली आहे सचिन गुरुवारपासून बेपत्ता होता आज सकाळी खणीमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला सचिनच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही शहापूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत राष्ट्रीय महामार्गावरील उजराईवाडी पोलीस चौकीजवळ ऑइलची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून ऑइल गळती सुरू झाली एका वाहनधारकानं ही गोष्ट संबंधित चालकाच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर महामार्ग पोलिसांनी ऑइलची वाहतूक करणारा टँकर बाजूला घेतला त्यामुळं ऑइलची महामार्गावर होणारी गळती रोखण्यात आली यामुळे रस्त्यावरून वाहनं घसरण्याचा धोकाही टळला सुदैवानं हे ऑइल ज्वालाग्राही नव्हतं आणि आता बातमी आहे कोल्हापूर पोलीस दलाबद्दलच्या सामन्यांमधील अभिमान वाढवणारी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केलं जातं यावर्षी पोलीस दलातील तब्बल पंचवीस जणांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर अमित पाटील या तीन अधिकाऱ्यांसह बावीस अंमलदारांचा समावेश आहे सन्मानचिन्ह जाहीर झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केलं आज सायंकाळी पाच वाजता संपलेल्या चोवीस तासातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीची अधिकृत माहिती रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोवीस तासांमधील कोरोनाबाधितांची संख्या सुमारे बाराशे इतकी असून कोरोनाबाधित मृतांची संख्या एकोणचाळीस आहे सूत्रांची माहिती आणि अधिकृत माहिती यात तफावत असू शकते शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर प्रशासकपदी डॉक्टर कादंबरी बलकवडेंना मुदतवाढ गोकुळ दूध संघासाठीचा जाहीर प्रचार थांबला छुप्या घडामोडींना वेग कोल्हापुरातील लसीकरण केंद्रावर आज पुन्हा वादावादी सिद्धार्थनगर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार आज गणेशवाडीत आठवडी बाजार भरला नाही एस न्यूजच्या बातमीचा परिणाम आणि सांगरुळमधील शिल्पकार चंद्रकांत जंगम यांची कोरोना विषयक जनजागृतीसाठी पदर मोड हे आहे जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार